विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते. घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो असे नारे देखील काँग्रेसच्या नेत्यांकडून लावण्यात येत आहेत. यावेळी यशोमती ठाकूर, मंत्री वर्षा गायकवाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे नेते देखील या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो. तर घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो अशा असं फलक घेऊन काँग्रेसचे नेते हे विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसताय. यावेळी या नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो आदित्य ठाकरे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे. यावेळी भाजप तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते. तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत अभिषेक पांडे. अभिषेक, विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे, काय अधिक अपडेट? विरोधकांचं आंदोलन सुरू आहे विधानसभाच्या पायऱ्यांवर आणि त्याच्यामध्ये आता अजित पवार विरोधात पण घोषणाबाजी ते चालू झालेली आहेत. आणि खोके सरकार जसं म्हणत होते शिवसेनाच्या एकनाथ शिंदे ग्रुपला तो अपोजिशन म्हणत होते आणि आता बोके म्हणत आहेत अजित पवार यांच्या गटाला. आणि सगळे जे अपोजिशन चे नेते आहेत मॅक्सिमम ते काँग्रेसचे लीडर आहेत आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आता सामील झालेले आहेत. आणि जे उद्धव ठाकरे गटाचे लोक आहेत हे सामील झालेले आहेत आणि ह्यांच्यासोबत काँग्रेसचे मॅक्सिमम लोक आहेत. पण जे एनसीपीचे लोकांची संख्या असली पाहिजे होती ते एनसीपीच्या शरद पवार गटांची संख्या दिसत नाही आहेत. आणि हे खूप आता विरोधक किती कमी झालेला आहे हे त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि लोक जे मॅक्सिमम लोक सत्ताधाऱ्यांकडे गेल्यामुळे विरोधक मध्ये फक्त काँग्रेसचे लोक दिसत आहेत आणि ह्याच्यामध्ये उर्वरित जे लोक आहेत तो शिवसेने उद्धव गटाचे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये एनसीपीचे लोक काफी कमी आहेत. आणि त्याच्यामध्ये हे आपण दिसून येत आहे की शेतकऱ्यांचा ते मुद्द्यांवर ते विरोधक आंदोलन करत आहेत आणि सरकारच्या विरोधात. आणि ह्यांनी एक बॅनर पण घेऊन आणले आहेत त्याच्यामध्ये घटनाबाह्य कलंकित करणारा सरकारचा धिक्कार असो असं त्याच्यामध्ये लिहिले आहे. तर नक्कीच आजपासून ते विधानसभाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये विरोधक आक्रमक असतील आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते सरकारवर ते टीका करणार आहेत. पण आज पहिला दिवस विरोधकांच्या दिसत आहेत की ते विधानसभाच्या पायरींवर आंदोलन सुरू केलेलं आहे. नक्कीच अभिषेक, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे. त्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक सगळे आंदोलन करत आहे. नक्की या विरोधकांकडून काय मागण्या करण्यात येत आहे किंवा काय काय नारेबाजी करण्यात येते? विरोधकांकडून दोन नारेबाजी सुरू आहेत. एक तर भोके सरकार हाय हाय म्हणजे अजित पवारला गटाला ते भोके सरकार म्हणत आहेत आणि खोके सरकार जसं शिवसेनेला म्हणत आहेत त्याचं हे पण दिसून येत आहेत. आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते विरोधक आक्रमक झालेले आहेत. आणि नक्कीच अभिषेक, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतीये.